रायबाग तालुक्यातील सुत्तट्टी गावातील योद्धा सत्तप्पा हट्टीमनी यांनी भारतीय सैन्य दलात 18 वर्षे देशसेवा करून निवृत्त होऊन आपल्या गावी परतले आहेत। या वीर योद्ध्याचे आपल्या स्वगावी मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले आहे। सत्तप्पा हट्टीमनी 2003 मध्ये भारतीय सैन्य दलात रुजू झाले होते। त्यांची प्रथम वेळी पोस्टिंग गोव्याला झाली असून येथूनच आपल्या देशसेवेला सुरुवात केली आहे। यानंतर जम्मू काश्मीर, हरियाणा, दिल्ली, कलिंगपूर, राजस्थान, जम्मू काश्मीर, गोवा तसेच आसाम अशा ठिकाणी पोस्टिंग घेऊन 18 वर्षे प्रामाणिकपणे देशसेवा करून राणी चन्नम्मा एक्सप्रेस रेल्वेने चिंचली येथे उतरून आपल्या स्वगावी परतले आहेत। यावेळी त्यांना पुष्पहार घालून फटाके वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे। यावेळी निवृत्त योद्धा सत्यप्पा हट्टीमनी यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे। जम्मू काश्मीर हरियाणा हरियाणा दिल्ली रे दिल्ली कलिंगपूर कलिंगपूर राजस्थान कोटा रे कोटा वापस जम्मू काश्मीर फिर गोवा गोवा नानू आसाम आसाम वापस लास्ट आसाम आसाम हाँ अल आसाम ना इंडियन आर्मी अफगानिस्तान भारत भाग सर्विस सर्विस इंडियन आर्मी सर्विस देश स्वतंत्र देश सेवे जम्मू काश्मीर यहाँ अन्सत नमेंगे यहाँ अनुभव जम्मू काश्मीर फौजी एक्चुअली नोड़े फौजी सर्विस रे ओरिजिनल रूट जम्मू काश्मीर अंदर अल यहाँ अनुभव आते नमेंगे जम्मू काश्मीर अल क्लैमेट मेन क्लैमेट ना स्वल्प अब क्लैमेट लड़ाई मे क्लैमेट सेफ रूप मेन अभी जम्मू काश्मीर बर्फ बीड़े अगर स्वल्प अगर ना सेफ इक मुझे देश वर्ष सर्विस निवृत्ति जीवन ऐन विचार सर मुझे सर्विस स्टेट गवर्नमेंट अप्लाई ना 18 वर्ष इंडियन आर्मी सिग्नल कोर रिटायर वापस तयनाडे सल हिम्मे पड़े ना वापस हिंदुस्तान सेवे मे भारत मत सेवे कर्नाटक वापस कन्ड जनते युवक ना युवक हेल्ब्रे ना युवक हूँ इवरी ना हेल्ब्रे युवक ट्राई मे नोड़क रही सेव मंत सौभाग्य आस ना प्रेग्नेंट अस्ो कष्ट इंडियन आर्मी सर्विस सिविल इंडियन आर्मी होगी सर्विस सत्यप्पा हट्टीमनी यांचे स्वागत केलेले दृश्य पाहिल्यास हट्टीमनी कुटुंबांनी गावात एक उत्सवच साजरा केल्याचे वातावरण निर्माण झाले होते। आलेल्या कुटुंबियांना आणि त्यांच्या चाहत्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी निलजी बंधू वामन हट्टीमनी कुटुंबीय तसेच साहते उपस्थित होते। संजीव बैकुडे, KNN City News, रायबाग।